नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघूया टार्गेट पोलीस भरती दोन हजार वीस अतिसंभाव्य टेस्ट सिरीज बॅच क्रमांक चार यामधली जी काही प्रश्नपत्रिका क्रमांक एकोणनावीस आहे याची आन्सर की या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन सुद्धा दाबा जेणेकरून पोलीस भरतीशी जे नवनवीन व्हिडिओ असतील ते तुमच्याकडनं मिस होणार नाही चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ बघा मित्रांनो हा जो पेपर आहे तो नऊ नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी झालेला वेळ आहे साठ मिनिटे एकोणशं प्रश्न प्रश्न यामध्ये पूर्ण जे शंबर ते जीके चा ने जीके चा हा मेगा सराव आहे यामधले जे काही पंचवीस प्रश्न आहे जी ते आपण स्पष्टीकरणासह घेतलेले आहे कंटिन्यू सव्वीस पासून समोरचे जे काही पंचवीस प्रश्न आहे ते आपण स्पष्टीकरणासह घेऊया त्याआधी जे उमेदवार नवीन असतील आणि टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी थी इच्छुक असतील त्यांनी सत्तर सत्तावन्न तीनशे शहाण्णव एकशे त्रेचाळीस या नंबरवरती संपर्क व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण पर्सनली तुमच्या व्हॉट्सअपवरती मिळणार आहे याची जी फी आहे ती आहे शंभर रुपये ही फी तुम्हाला फोनपे किंवा गुगल पेद्वारे या नंबरवरती पे करायची आहे आणि पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट प्लस तुमचं नाव आणि जिल्हा याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवायचं तुम्हाला टेसिरीजमध्ये जॉईन केलं जाईल बघूया पहिला आणि सव्वीसावा प्रश्न पोलीस कॉन्स्टेबल हा कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे आतापर्यंत बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे तर पोलीस कॉन्स्टेबल हा वर्ग क या शासकीय कर्मचारी वर्ग क त्यामुळे या ठिकाणी क नंबरचं जे ऑप्शन आहे वर्ग क याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न वनस्पतीला भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला तर वनस्पतीला भावना असतात असा जो सिद्धांत आहे तो डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी मांडलेला आहे डी नंबरचा ऑप्शन याचं करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया खालीलपैकी एसआरपीएफ स्थापना दिवस कोणता आहे तर एसआरपीएफ स्थापना दिवस आहे सहा मार्च क नंबर ऑप्शन याचं करेक्ट आन्सर असणार आहे कारण सहा मार्च एकोणवीसशे अठ्ठेचाळीस लासआरपीएफ ची स्थापना झालेली आहे आणि सर्वप्रथम कुठे स्थापना झाली तर पुरंदर या ठिकाणी एसआरपीएफ ची स्थापना झालेली आहे सहा मार्च एकोणासशे अठ्ठेचाळीसला त्यामुळे सहा मार्च हा जो दिवस आहे तो एसआरपीएफ स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो यानंतर समोरचा प्रश्न जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात आता जल्लीकट्टू हा जो सण आहे तो प्रामुख्याने बैलांचे वगैरे त्या ठिकाणी रेसिंग केली जाते बैल जो आहे तर बैलावर आधारित हा सण आहे आणि हा चारशे वर्षापूर्वी जुना सण आहे म्हणजेच हा चारशे वर्षाची त्यांची परंपरा आहे बैल रेडा या ठिकाणी याचा वापर केला जातो आणि हा जो खेळ आहे हा जो या ठिकाणी सण आहे तो सण तामिळनाडू राज्यामध्ये आहे त्यामुळे डी नंबरचं ऑप्शन तामिळनाडू याचं करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया नुकतेच लिहिलेले ते कोणाचं आहे तर ते आहे एन के सिंग याचं करेक्ट आन्सर असणार आहे आणि हे ये एन के सिंग कोण आहे तर ते पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते पंधरावा वित्त आयोग जो होता त्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते एन के सिंग आणि यांचं हे आत्मचरित्र आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया भारत आणि कोणत्या देशादरम्यान अलीकडेच स्लिनेक्स या सागरी युद्धासाठी आठवी आवृत्ती सुरू केली गेली आता भारत त्याचबरोबर कोणता देश आहे आणखी त्या दरम्यान स्लिनेक्स जो आहे म्हणजेच श्रीलंका हा देश आहे त्या दोन देशादरम्यान भारत आणि श्रीलंका हा जो युद्ध सराव आहे त्याची आठवी आवृत्ती सुरू करण्यात आलेली आहे आता या ठिकाणी स्लिनेक्स जो आहे या ठिकाणी बघा एस एल आय ई आणि एक्स आता यामध्ये एस एल म्हणजेच काय तर एस एल म्हणजे श्रीलंका आय एन म्हणजे इंडिया आणि ई एक्स म्हणजेच एक्सरसाइज म्हणजेच या ठिकाणी स्लिन एक्स या दोनही देशाची मिळून आहे त्यामुळे श्रीलंका क नंबरचा ऑप्शन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर नुकतीच आयवरी कोस्टचे अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त केले गेले आहे आता आयवरी कोस्ट काय तर आयवरी कोस्ट एक देश आहे त्याचं जे या ठिकाणी अध्यक्ष आहे ती कोणाची नियुक्ती झालेली आहे तर या ठिकाणी अलासेन ओटाश यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती आहे ब नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर आहे आणि आता ते तिसऱ्यांदा या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बनले आहे प्रथम दोन हजार ला त्यांची नियुक्ती झाली ती पुन्हा दोन हजार पंधराला तेच निवडून आले आणि आता दोन हजार वीसला ला सुद्धा तेच या ठिकाणी निवडून आलेले आहे अलासेन या ठिकाणी आयवरी कोश अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले आहे यानंतर बिहार विधानसभा निवडणूक दोन हजार वीस किती सदस्य संख्येसाठी लढविली जात आहे तर आ, बिहार विधानसभा निवडणूक आज बिहार विधानसभा निवडणुकीचा रिझल्ट आहे आणि ती किती सदस्य संख्येसाठी लढविली जात आहे तर त्या ठिकाणी दोनशे त्रेचाळीस क नंबरचा ऑप्शन याचं करेक्ट आन्सर असणार आहे आता महाराष्ट्राची किती आहे तर महाराष्ट्र महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे ब नंबरचं ऑप्शन सातशे वीस किलोमीटर याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे गीतांजली आनंदमठ उत्सर्ग आणि गीतगंगा तर वंदे मातरम हे जे काय आहे वंदे मातरम काय तर वंदे मातरम आपलं राष्ट्रीय गीत आहे राष्ट्रीय गीत राष्ट्रगीत काय आहे तर राष्ट्रगीत आहे जनगणमन आणि या ठिकाणी राष्ट्रीय गीत जर विचारलं तर ते आहे वंदे मातरम आणि वंदे मातरम हे आनंदमठ या साहित्यातून घेतलेलं आहे आणि आनंदमठ हे जे साहित्य आहे ते कोणाचं आहे तर ते आहे बकीमचंद्र चटर्जी यांचं हे आनंदमठ साहित्य आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया खालीलपैकी महाराष्ट्र शासनाचे मासिक कोणते आहे तर महाराष्ट्र शासनाचं मासिक आहे लोकराज्य नंबरच ऑप्शन लोकराजे याचं करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे आता इंटरपोल काय आहे इंटरपोल माहित असणं आपल्याला सर्वप्रथम गरजेचं आहे तर इंटरपोल जी संघटना आहे ती पोलिसांची संघटना आहे कशाची संघटना आहे इंटरपोल ही पोलीस संघटना आहे बऱ्याचदा हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो इंटरपोल ही पोलीस संघटना आहे आणि एकशे ब्याण्णव देश या संघटनेचे सदस्य आहेत एकशे ब्याण्णव देश आणि त्याचं जे मुख्यालय आहे ते आहे लिओन्स आणि लिओन्स कुठे आहे तर हे फ्रान्स या देशामध्ये लिओन्स आहे आणि लिओन्स हे त्याचं मुख्यालय आहे बी नंबरचं ऑप्शन इंटरपोलचं मुख्यालय लिओन्स या ठिकाणी आहे यानंतर महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते तर महाराष्ट्र धा जी एक्सप्रेस आहे ती एक्सप्रेस कोल्हापूर ते गोंदिया या शहरादरम्यान धावते बी नंबरचं जे ऑप्शन आहे कोल्हापूर ते गोंदिया याचं करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर नागजिरा अभयारण्य कोठे आहे चंद्रपूर गोंदिया वर्धा आणि गडचिरोली तर दिलेल्या पर्यायापैकी गोंदिया या जिल्ह्यामध्ये नागझिरा अभयारण्य आहे ब नंबरचं ऑप्शन गोंदिया याचं करेक्ट आन्सर आहे रेगुर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते तर या ठिकाणी बघा दख्खन पठारी प्रदेश या ठिकाणी रेगूर जी मृदा आहे ती मोठ्या प्रमाणात आढळत असते आढळते त्यामुळे अ नंबरचं ऑप्शन दख्खन पठारी प्रदेश याचं करेक्ट आन्सर असणार आहे आणि कोकणातील डोंगराळ जो प्रदेश आहे त्या ठिकाणी कोणती मृदा आढळते तर त्या ठिकाणी जांभी मृदा आढळते यानंतर समोरचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या साली झाली तर मुंबई उच्च न्यायालयाची जी स्थापना आहे ती अठराशे बासष्ट ब नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट असणार आहे यानंतर खालीलपैकी गोंडवाना विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि वर्धा तर गोंडवाना जे विद्यापीठ आहे ते आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये ब नंबरचं जे ऑप्शन आहे गडचिरोली याचं करेक्ट आन्सर आहे आणि या गोंडवाना विद्यापीठाची जी, जी स्थापना आहे ती कधी झालेली आहे तर ती स्थापना झालेली आहे दोन हजार अकरा या साली यानंतर मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पदाची शपथ कोण देतात राज्यपाल मुख्य न्यायाधीश पंतप्रधान आणि मुख्य सचिव तर सर्वांना माहिती आहे राज्यपाल मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पदाची शपथ कोण देतात तर राज्यपाल देतात का या ठिकाणी बघा राज्यपाल अनंबर ऑप्शन याचा करेक्ट आन्सर आहे आपल्या सर्वांना माहिती आहे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस आणि या ठिकाणी अजित पवार या दोघांनाही सकाळी चार पाच वाजता शपथ देणारे कोण आहेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिली होती त्यामुळे हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवा कारण मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतं तर राज्यपाल देतं यानंतर भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते तर भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं जे उत्पादन आहे ते कर्नाटक या राज्यामध्ये होतं क नंबरचं जे ऑप्शन आहे कर्नाटक याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर घटक राज्याचा आकस्मिक निधी कोणाच्या अख्यात्यारीत असतो तर घटक राज्याचा जो आकस्मिक निधी असतो तो असतो राज्यपाल यांच्या अखत्यारीत त्यामुळे क नंबरचं जे ऑप्शन आहे राज्यपाल याचं करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर समोरचा असत ते ऊर्जा केंद्र कशा कशाच म्हणतात तर त्या तंतुकनिका ज्या असतात पेशीमध्ये त्याला आपण पेशीचं ऊर्जा केंद्र असं के के म्हणतो त्यामुळे किंवा निर्मिती केंद्र असं म्हणतो त्या ठिकाणी क नंबरचं जे ऑप्शन आहे ऊर्जा निर्मिती केंद्र पेशीचं तंतुकनिका असतं क नंबरचं ऑप्शन तंतुकनिका याचं करेक्ट आन्सर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया भारत पाकिस्तानमधील चिनाब नदीवरील वादग्रस्त प्रकल्प पुढीलपैकी पैकी कोणता तर भारत पाकिस्तान या दोन देशामध्ये जे काही वादग्र वादग्रस्त प्रकल्प आहे या ठिकाणी बगलिहार हा क नंबरचा ऑप्शन बगलिहार हा चिनाब नदीवरील वादग्रस्त प्रक वादग्रस्त प्रकल्प आहे भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये यानंतर राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात मुख्यमंत्री अ नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर पश्चिम घाटात कोणती जमात जास्त प्रमाणात आढळते तर पश्चिम घाटामध्ये महादेव कोळी ही जी जमात आहे ती प्रामुख्याने जास्त प्रमाणात आढळते त्यामुळे क नंबरचा ऑप्शन महादेव कोळी याचं करेक्ट आन्सर असणार आहे यानंतर समोरचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया पन्नासावा उजनी धरण कोणत्या नदीवरती आहे तर उजनी जे धरण आहे हे उजनी धरण भीमा या नदीवरती असणार आहे क नंबरचं ऑप्शन भीमा याचं करेक्ट आन्सर असणार आहे आ, यानंतर बघा मित्रांनो अशा पद्धतीने जे काही पंचवीस प्रश्न आहेत ते आपण स्पष्टीकरण असं घेतलेला आहे उर्वरित प्रश्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया याही नंतर जे उमेदवार नवीन असतील टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी सत्तर सत्तावन्न तीनशे शहाण्णव एकशे त्रेचाळीस या नंबरवरती संपर्क करायचा आहे यामध्ये तुम्हाला वीस पीडीएफ पेपर मिळणार आहे प्रत्येक पेपरची अँसर की मिळणार आहे प्लस प्रत्येक पेपरचं व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण तुम्हाला पर्सनली तुमच्या व्हॉट्सअपवरती मिळणार आहे याची जी फी आहे ती शंभर रुपये फोन पे किंवा गुगल पेद्वारे या नंबरवरती पे करायचे आहे आणि पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट प्लस तुमचं नाव आणि जिल्हा याच नंबरवरती व्हॉट्सअप आपला पाठवायचे तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये जॉईन केलंय